नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज. मी दीपक चव्हाण. पाहूया आजची ठळक घडामोड. आदरणीय जयश्री देव पाटील यांच्या प्रचार शुभारंभ दिनांक 5 तारखेपासून आम्ही केलेला आहे आणि गावात एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद नांदरेगावामध्ये मिळत असून चांगलं वातावरण एका महिलेसाठी सर्व महिला एकटवलेल्या आहेत. आणि नांदरेगावामध्ये आम्ही वार्ड वाईज आता प्रचाराचा धुरा सांभाळत आहोत. जवळ 40 ते 50 लोक रोज प्रचारासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, तसेच गावातील विविध संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व नांदरेग्रामस्थ वहिनींच्या प्रचाराचा धुरा सांभाळून आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. यंदा नांदरे गावातून वहिनीसाहेबाला आघाडीवर असतील एवढंच सांगतो. वहिनीसाहेबांचा खनभागात प्रचंड जोर प्रतिसाद मिळत आहे. सगळे खनभागातले पदाधिकारी, बाकीचे सगळे वहिनींच्या पाठीचे आहेत. तळागाळाचे, खालचे सगळे सगळी लोक महिला आमदार म्हणून त्यांच्याकडे बघत आहे. महिलांकडून चांगला प्रतिसाद येत आहे, कारण पहिल्यांदाच महिला आमदार होणार आहे म्हणून मुली सगळ्या, लेडीज सगळ्या 3,000-1,500 रुपये त्यांच्याकडनं बघता कायमस्वरूपी आपल्याला महिला आमदार भेटणार आहे. या हिशोबानं वहिनींकडं बघत आहे आणि ह्यावेळी महिला आमदार होणार आणि जोर कायम आहे. सांगली विधानसभेमध्ये आता इलेक्शन लागले तर आमच्या नेत्या जयश्री मदनभाऊ पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सांगली विधानसभेत इलेक्शन लढवत आहे आणि त्यांचं चिन्ह आहे हिरा. आम्ही आमच्या भागात वार्ड नंबर 10 जयश्री वहिनींसाठी जो प्रचार केला, कॉम्प्लेट हँडबिल्स वाटले, बैठका घेतल्या, त्यात वहिनींसाठी खूप चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळं महिला आमदार म्हणून आमच्या महिला असं म्हणतात की पक्षाने जर अन्याय केला असेल तर आपण सगळ्यांनी मिळून वहिनीला यावेळेस आमदार करूया. 33% आरक्षण नुसतं कागदावर नको, त्या 33% आरक्षणाचं, महिला आरक्षणाचं आपण सगळ्यांनी मिळून अंमलबजावणी करूया असं एकंदरीत माझ्या वार्डात 10 नंबरमध्ये चर्चा जोरात वहिनीचं चालू आहे. हिऱ्याला मतदान तिथनं भरपूर होणार आहे एवढं मी आज आमच्या नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील ह्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढत आहेत. जर आम्ही अपक्ष म्हणून लढत असलो तरी आमची ही पूर्वगामी विचाराची लढाई आहे. आम्हाला खन भागातून जयश्रीताईंना हे जनता जनार्दन प्रचंड बहुमतानं विजय करतील हेच आम्हाला खात्री आहे. आम्ही आज सांगलीकरांच्या मतावर आणि त्यांच्या जीवावर ही इलेक्शन लढत असून ही पुरोगामीची लढाई आहे आणि आम्ही ती जिंकणार ह्या लोकांच्या विश्वासावर. सांगली जनतेला माझा विनम्र अभिवादन. आज मदनभाऊ दिग्गवत, त्यांच्या पत्नी आदरणीय जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्यासाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत. आणि कुपवाडमध्ये काल आम्ही 8 दिवस फिरायला लागलो, तिथं प्रत्येक माता भगिनींचा आशीर्वाद आम्हाला लाभला आहे. आणि इथून पुढं आम्ही जयश्रीताई पाटलांच्या सोबत आहोत आणि मदनभाऊचं नाव आणि उज्ज्वल करणार आहेत. आणि जयश्रीताई पाटील यांना आम्ही 100% निवडून आणणार. त्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस एक करू, पण त्यांना आम्ही निवडून आणणार आहेत. पाटील आणि मी सध्या जयश्री वहिनींच्या प्रचारानिमित्त गावभाग या ठिकाणी वॉर्ड नंबर 14 फिरतो आहे आणि चांगला प्रतिसाद आत्ता आम्हाला दिसतो आहे. लोक पॉझिटिव्ह होत चालले आहेत आपल्याकडं. आणि बाकीचे पण मी ठिकाणी फिरलो आहे, वॉर्ड नंबर 12 असेल किंवा वॉर्ड नंबर 13 असेल, वॉर्ड नंबर 10 असेल, मी ह्या ठिकाणी फिरलो आहे. वॉर्ड नंबर 11 पण आम्ही आत्ता सध्याच आमचं काम चालू आहे आणि चांगला प्रतिसाद आपल्याला जयश्री वहिनींसाठी भेटतो आहे. काय वातावरण वाटतं पुढचं, काय म्हणतं? लोकांचं म्हणणं आहे की परिवर्तन भेटेल, चांगला आम्हाला महिला आमदार भेटली तर चांगला आम्ही आमचे प्रश्न मांडू शकतो. महिलांचं पण म्हणणं आहे की आम्हाला आमचे प्रश्न एका महिलेला सांगायला जरा सोपे पडतात एका पुरुषापेक्षा, तर चांगला प्रतिसाद भेटतो आहे आम्हाला तसा. थँक्यू. जे विधानसभेचं एकंदरीत वारं बघता, यावेळेला निश्चित परिवर्तन होऊन जवळपास 40 वर्षांनंतर महिला आमदार होणार असं आता लोकांच्यातनंच यायला लागले. जी श्री वहिनींना वाढता प्रतिसाद बघता, येणारी विधानसभेमध्ये महिला आमदार नक्कीच जाईल असा आता अशा कार्यकर्त्यांनाही वाटू लागलेली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जयश्री वहिनींना प्रचारामध्ये मिळत आहे. सर्व प्रभाग क्रमांक 10 सर्व वहिनींचे कार्यकर्ते, आज भागात बघितलं तर आज प्रचंड उत्साह
लोकांच्यात आहे की जयश्री वहिनी मतदानाला इलेक्शनला उभारलेले आहेत आणि लोकांकडूनच आम्हाला असं बोलणं येते की यावेळी महिला आमदार सांगलीच्या होणार आहेत आणि त्यामुळं आम्ही उत्साहित आहोत आणि प्रभाग 10 मधून उच्चांकी मतदान होईल अशी मला आशा आहे आणि आज आम्ही घर टू घर डोर टू डोर प्रचार करून वहिनींना सगळ्यांच्या ह्याच्यात पोचवलेला आहे. मनामनात जनाजनात हिरा हा चमकणारच आहे आणि वहिनी ह्या आमदार म्हणून निश्चित आमदार होतील यात मला विश्वास आहे आणि परिवर्तन हा अटळ आहे. एवढे दोन